मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित शोकाकुल जनहो, आज आपण आपलं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व असलेले लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. मी सर्वप्रथम त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला आणि आपण सगळे जे त्यांचं बृहत कुटुंब आहे सर्वांनाच मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो. लक्ष्मणभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू हे आपल्या समोर विविध वक्त्यांनी मांडले आहेत. जो व्यक्ती मोठा असतो त्याच्या स्वभावातनं, त्याच्या वागण्यातनं, त्याच्या संबंधातून, त्याच्या कार्यातून त्याच्या व्यक्तिमत्वाची प्रचिती प्रत्येकाला येत असते आणि म्हणूनच आपण अनुभवलेले लक्ष्मणभाऊ अशा प्रकारे सगळ्यांनी या ठिकाणी त्यांच्याबद्दल आपापली मतं व्यक्त केली आहेत. खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय उमदं होतं. मला आठवतं की एक दिवस मी लक्ष्मणभाऊंना म्हटलं, लक्ष्मणभाऊ तुम्ही फार फिट आहात, तुम्ही काय करता? त्यांनी लगेच मोबाईल उघडला आणि व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये अत्यंत वेगानं घोड्यावर बसून घुडसवारी करणारे लक्ष्मणभाऊ मला पाहायला मिळाले. त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वाला साजेश असं एक राजबिंड रूप त्यांचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि म्हणाले, मी रोज व्यायाम करतो, घुडसवारी करतो आणि त्यांचा जो काही ते जे व्यक्तिमत्व होतं, त्यांचा जो फिटनेस होता, आपल्याला कल्पना आहे की माननीय मोदीजींनी ज्यावेळेस योग दिन साजरा करायला सांगितला तर आम्ही सगळेच योग दिन साजरा करत होतो, पण आमच्यासारखे काही लोक ज्यांना फक्त योग दिवसाला योगा करायची त्या ठिकाणी सवय आहे, आम्ही आपलं जमेल तसं योग करून आपला एक फोटो काढत होतो, तो सोशल मीडियावर टाकत होतो, पण लक्ष्मण भाऊ योग दिन साजरा करताना अतिशय एखाद्या योग गुरुसारखे अतिशय कठीण अशा प्रकारचे योग प्रकार हे त्या ठिकाणी करायचे आणि त्यांची ती लवचिकता पाहून अक्षरशः माणूस थक्क व्हायचा अशा प्रकारचा फिटनेस त्यांच्याकडे होता आणि म्हणून असा हा उमदा अतिशय फिट असा आपला सहकारी, आपला मित्र, आपला भाऊ अचानक अशा प्रकारे त्यांची तब्येत बिघडेल हे कधीच आपल्याला वाटलं नाही. वजन कमी व्हायला लागलं त्यावेळेस लक्ष्मणभाऊंना आम्ही म्हणायला लागलो की लक्ष्मणभाऊ काय करताय, इतकं का वजन कमी होत आहे? पण ते कधी सांगायचे नाहीत. त्यावेळेस ते म्हणाले, नाही मी वजन कमी करतोय, पण नंतर लक्षात आलं की ते आजारामुळे होत होतं आणि या सगळ्या आजाराच्या काळातही त्यांच्यातली इच्छाशक्ती मात्र प्रचंड होती. संघर्षातनं तयार झालेलं नेतृत्व जे असतं ते कधीच हार मानत नाही. आपण सगळ्यांनी बघितलं, पिंपरी चिंचवड शहराकरता त्यांचं योगदान हे प्रचंड मोठं आहे आणि विशेषतः हे सगळं जे योगदान आहे हे त्यांच्या संघर्षातनं त्यांनी उभं केलं. नगरसेवक असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, महापौर असतील, आमदार असतील, या प्रत्येक रोलमध्ये काम करत असताना भाऊंनी कधीही
सामान्य माणसाची आपली नाळ ही तुटू दिली नाही, ती अधिक घट्ट ते करत गेले. मला आठवतं की त्यांचे विषय कुठले असायचे, सातत्याने शेवटी पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका तयार झाली ती गावं एकत्रित येऊन झाली, त्यामुळे त्या गावांच्या समस्या होत्या, भूमिपुत्रांच्या समस्या होत्या, भूमिपुत्रांच्या समस्या प्रकर्षाने ते सातत्याने मांडायचे. मग ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा 12.5% प्रश्न असेल, TDRचे प्रश्न असतील, शास्तीकराचे प्रश्न असतील, अविकसित लेआउटचे प्रश्न असतील, सामान्य माणूस आणि भूमिपुत्र इथले झोपडपट्ट्यांचे प्रश्न असतील, असे प्रश्न घेऊन असते सातत्याने माझ्याकडे यायचे. मी मुख्यमंत्री असताना मी बघितलं, कधीही लक्ष्मण भाऊ व्यक्तिगत स्वतःच्या व्यवसायाचा असा एकही प्रश्न घेऊन कधी आले नाही. ते जेव्हाही यायचे त्यावेळी या शहराच्या विकासाकरता आणि इथल्या भूमिपुत्रांच्या कल्याणाकरता, इथल्या सामान्य माणसाला शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल याकरता ते सातत्याने यायचे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जनसामान्याचा नेता अशा प्रकारे लक्ष्मणभाऊंना आम्ही त्या ठिकाणी बघितलं. या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख गिरीश भाऊंनी केला, कधी ते नाराज होत नव्हते, कधी ते कोणावर रागवलेले आम्ही बघितले नाही. आपलं जे काम आहे ते पाठपुरावा करत राहायचं आणि ते काम पूर्ण होतपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा, अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी कामाची पद्धत होती. खरं तर पिंपरी चिंचवड या सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात किंवा या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम जुनं होतं, पण भाऊ अध्यक्ष झाले, भाऊ आले, भाऊ अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मात्र त्या कामाचा विस्तार हा प्रचंड वेगाने वाढला. महेश दादा देखील आले आणि भाऊंच्या अध्यक्षतेखालीच पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठा विजय हा आम्ही प्राप्त करू शकलो. आणि त्यानंतरही सातत्याने लोककल्याणकारी योजना कशा करता येतील हाच प्रयत्न भाऊंनी केला. मग अशी दादांनी देखील ज्याचा उल्लेख केला, भाऊंच्या आजारपणामध्ये ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक होती आणि काही आम्ही त्या ठिकाणी निवडून येण्याचं गणित मांडत होतो, मतं कमी होते, अशा परिस्थितीमध्ये भाऊंची तब्येत बघता भाऊंना आणू नये की आणावं असा प्रश्न आमच्या समोर होता. गिरीश भाऊ त्या ठिकाणी संपर्कात होते आणि भाऊंकडनं निरोप आला. शंकर भाऊंनी सांगितलं की नाही, भाऊंनी सांगितलं मी येणार आहे. आणि मला आजही तो प्रसंग आठवतो की इतकी तब्येत खराब असताना PPE किट घालून लाईफ सेव्हिंग अॅम्ब्युलन्समध्ये पूर्णपणे झोपून ते आले. आम्ही सगळे खाली त्यांना रिसिव्ह करायला उभो होतो आणि ती PPE किट घातलेले, तो मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरतात. मी तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो, पण सॅल्यूट करून म्हणतात, मुख्यमंत्री साहेब तुमच्याकरता आलो. अतिशय आजही ती आठवण आली, डोळे भरून येतात. हे जे काही प्रेम, हा जो काही निर्धार, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या वेळी तर मी निरोप दिला की गरज नाही, नका येऊ भाऊ, विधान परिषद काही महत्वाची नाही आहे, आपण एखादी जिंकलो हारलो काही होत नाही. शंकर भाऊला पटवलं आम्ही, नंतर फोन आला, म्हणाले नाही भाऊ ऐकायला तयार नाहीत. भाऊ म्हणतात काय झालं तरी मी येणार. मला असं वाटतं की ही जी काही जिद्द होती, मला आठवतं की त्या ICU मध्ये आम्ही गेलो, किती प्रकारची उपकरणं त्यांना लागली होती, त्या उपकरणातही आम्हाला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद
हा दिसला आणि आम्ही भाऊंशी भाऊ लवकर बरे व्हा त्या याच्यात भाऊ शंकर भाऊंना बोलवून सांगतात अरे यांना चहा द्या यांची व्यवस्था कर. मला असं वाटतं हे एक अजब रसायन होतं. भाऊ म्हणजे त्यांच्यात जे धैर्य होतं ज्या धैर्याने त्यांनी सामना केला ज्या प्रकारचा दुर्धर रोग त्यांना होता मला असं वाटतं की इतके दिवस ते संघर्ष त्यांच्यातल्या जिद्दीमुळेच ते करू शकले. आणि खरं तर मध्यंतरी ते ठीक होतात असं वाटलं. घरी पण गेले थोडं कामही सुरू केलं. आम्ही सगळे फार आनंदी होतो. आम्ही म्हटलं आता भाऊंनी मात केली आता काही चिंता करायची गरज नाही. परंतु त्यानंतर पुन्हा सगळा रिलॅप्स झाला आणि भाऊ हे आपल्यातनं निघून गेले. खरं म्हणजे असं जे जमिनीशी जुडलेलं व्यक्तिमत्व असतं लोकांशी जुडलेलं व्यक्तिमत्व असतं एक स्वयंभू असं जे नेतृत्व असतं हे निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजाची हानी होते समाजात पोकळी निर्माण होते. पण त्याचवेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर एक प्रेरणा देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. खरं तर लक्ष्मण भाऊंची आठवण कशी ठेवायची अनेक लोकांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तर त्यांची आठवण नेहमीच राहील. पण त्याचवेळी जे समाजामध्ये चांगलं काम करतात त्यांचं कार्य नंतरच्या पिढ्यांनाही माहिती राहिलं पाहिजे म्हणून त्या संदर्भात काही ना काही आपण केलं पाहिजे असं सगळ्यांचं मत असतं. भाऊंचा फार आग्रह असायचा की जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे मंदिर भंडारा डोंगरावर त्या ठिकाणी होत आहे ते सातत्याने म्हणायचे की त्यात मला मदत करायची आहे. त्यांच्या दशक्रियेच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या कुटुंबाने त्या ठिकाणी मदत द्यायचं ठरवलं. पण हे त्यांचं स्वप्न होतं. आजच सकाळी बाळा बेगडे तिथल्या सगळ्या ट्रस्टीजला घेऊन मला भेटले आणि मला असं वाटतं की त्यांचं ते स्वप्न देखील आपल्याला पूर्ण केलं पाहिजे. त्यामुळे शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी जे काही काम चाललेलं आहे त्यात कशी मदत करता येईल हा आपण प्रयत्न करू. आणि 5 कोटी रुपये तर पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी आपल्या जिल्हा नियोजन किंवा शासनाच्या माध्यमातून देऊ. पण भाऊंची जी इच्छा होती की हे काम पूर्ण झालं पाहिजे त्याकरता जी काही मदत लागेल ती सगळी मदत ही आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. कालच चंद्रकांत दादांनी पुढाकार घेऊन आपल्या लांडेजींनी एक लॉ कॉलेज भाऊंची इच्छा होती आणि ते व्हावं म्हणून पुढाकार घेतला होता. काल चंद्रकांत दादांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं त्याच्या सगळ्या परवानग्या केल्या आणि आता लक्ष्मण भाऊंच्या नावाने हे लॉ कॉलेज या ठिकाणी आपण निश्चितपणे सुरू करणार आहोत. आणि यासोबत महेश दादांनी देखील मला महेश दादा लांडगेंनी सूचित केलंय की महानगरपालिकेच्या वतीनं एक कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्यालाही लक्ष्मण भाऊंचं नाव हे आपण दिलं पाहिजे. मला असं वाटतं या सगळ्या सूचना अतिशय योग्य अशा प्रकारच्या सूचना आहेत. ते तर आपण करूच पण भाऊंचं कार्य भाऊंचं नाव पुढे चालत राहिलं पाहिजे याकरता अजून काही विचार समोर आले तर तेही विचार आपण कसे पुढे न्यायचे या संदर्भातला निश्चितपणे प्रयत्न करू. अनेकांच्या मनात अनेक आठवणी असतील मंचावरच्या अनेक लोकांच्या मनातल्या आठवणी असतील. मला असं वाटतं की आता त्यांच्या जन्मदिवसाचं एक कॉफी टेबल बुक या ठिकाणी आपण लक्ष्मण पर्व हे सगळ्यांनी त्यावेळेस पब्लिश झालं ते आत्ता बघितलं ते बघताना अनेक आठवणी या ठिकाणी आल्या. पण त्यासोबत भाऊंच्या नंतरही त्यांच्या संदर्भातल्या आठवणींचं संकलन हे आपल्याला करता येईल. त्यांच्या जीवनातले जे विविध पैलू आहेत लोकांनी अनुभवलेले जे लक्ष्मण भाऊ आहेत या सगळ्या गोष्टींचं एक संकलन एका पुस्तकाच्या रूपानं देखील करण्याचा आपण प्रयत्न करू जेणेकरून शून्यातनं विश्व तयार करणारे जे नेते आहेत त्यांचा जीवनपट हा समाजापुढे एक आदर्शवत म्हणून या ठिकाणी येत राहिला पाहिजे. तोही प्रयत्न येत्या काळामध्ये आपण सगळे लोक मिळून करूया.
खूप गोष्टी सांगता येतील, परंतु शेवटी व्यक्ती निघून जातात, राहतात केवळ आठवणी, पण त्या आठवणी देखील आपल्या जीवनात त्यांचा जो स्पर्श झाला आहे त्याची जाणीव आपल्याला करून देणारे असतात, ती अनुभूती आपल्याला करून देणारे असतात. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं लक्ष्मणभाऊंना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला ईश्वर शक्ती देव. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. ओम शांती शांती.